नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज नवीन खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे कारण प्रधानमंत्री आवास योजना नवीन जी आर आलेला आहे तर जी आर कसा आहे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो नवीन निधी मंजूर झालेला आहे तर संपूर्ण गोरगरीब जनतेसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण आता हक्काचे घर साकार होणार बघा मित्रांनो दोन हजार वीस एकवीस या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण प्राप्त केंद्र शासनाच्या हिश्श्याच्या निधी दोनशे साठ कोटी तीस लाख अठ्ठावन्न हजार व राज्य समरूप हिस्सा एकशे त्र्याहत्तर कोटी त्रेपन्न लाख बा बहात्तर हजार एवढा निधी वितरित करण्याबाबत नवीन जी आर आलेला आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण गोरगरिबांचे स्वप्न आता साकार होणार आहे कारण आता लवकरच यादी जाहीर करण्यात येईल घरकुल यादीमध्ये कोणाचे नाव आलेत कोणाचे नाही हे लवकरच कळणार आहे कारण आता सरकारने निधी वितरित करण्याबाबत जी आर काढलेलं आहे हे अत्यंत आनंदादायक बातमी आहे तर चला जे आर वाचून दाखव तुम्हाला महाराष्ट्र शासन ग्रामविकास शासन निर्णय बांधकाम भवन तर मित्रांनो काय आहे शासन निर्णय बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटनाग्रत केंद्र शासनाकडून सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षा प्राप्त झालेला निधी दोनशे साठ कोटी तीस लाख अठ्ठावन्न हजार अक्षरी समरूप हिस्सा एकशे त्र्याहत्तर कोटी त्रेपन्न लाख बहात्तर हजार असे मिळून एकूण चारशे तेहतीस कोटी चौऱ्याऐंशी हजार फक्त एवढा निधी खर्च करण्यास अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे वितरित करणारा शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो केंद्र शासनाच्या हिश्शाच्या निधी सन दोन हजार वीस एकवीस वर्षातील मंजूर तरतुदीमधून भागण्यात बा, यावा मागणी क्रमांक ग्रामीण रोजगार साठ इतर क्रमांक ज्यावर ग्राम समृद्धी योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण त... तर मित्रांनो अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण राज्याचा हिस्चाळीस टक्के कार्यक्रम सहाय्यक अनुदान एकतीस तर मित्रांनो शासन निर्णय मंजूर केलेले अनुदान कोशेगारातून काढल्यानंतर पुढील माहिती कार्यासन योजना दोन यांना सादर करण्यात यावी मंजूर केलेली रक्कम कोशेगारातून काढलेली रक्कम व प्रस्तुत निर्धारित उपसंचालक व्यवस्थापन ग्रहनिर्माण तर मित्रांनो अशा प्रकारचा जी आर आहे बघा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतिक नंबर दोन शून्य दोन शून्य शून्य नऊ सोळा चौदा चोपन्न चौदा एक्क्याऐंशी वीस असा आहे आदेश डिजिटल स्वाक्षरीण साक्षेत करून काढण्यात येत आहे तर महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने हेमंत सुद्धा पाठक कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन तर मित्रांनो अशा प्रकारचा जी आर निघलेला आहे जे घरकुलचे स्वप्न बघत होते त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण आता निधी मंजूर झालेला आहे लवकरच शासन याची भरती ज्यांचे नावं आलेत त्यांना रुकरच शासन मदत करेल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी कृषी कृषीदर्शन चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकून दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण दिवाळीच्या अगोदरच आपल्याला आनंदाची बातमी भेटली जय हिंद जय महाराष्ट्र